श्री स्वामी समर्थ, नमस्कार, मी सीमा तुम्हा सर्वांच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज आपण पनीर भुर्जी बनवणार आहोत। करायला अगदी सोपी, झटपट होणारी आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत वयोवृद्धांपर्यंत सर्वच आवडीने खातील अशी ही पनीर भुर्जी अगदी घरच्या साहित्यात, घरच्या मसाल्यामध्ये मी बनवलेली आहे। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर भुर्जी चवीला अप्रतिम चवीची आणि झटपट होणारी। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी पनीर घेतलेलं आहे, अंदाजे 100 ग्रॅम पनीर आहे। घरगुती बनवलेलं आहे पनीर, त्यामुळे मी अंदाजे बोललेली की अंदाजे 100 ग्रॅम पनीर आहे। एक मोठा कांदा मी इथं कापून घेतलेला आहे बारीक, एक टोमॅटो कापलेला आहे बारीक, त्याचबरोबर कोथिंबीर, कढीपत्त्याचे 10 ते 15 पानं, आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे 1 चमचा, आणि फोडणीसाठी 1 तेजपान घेतलेलं आहे। गॅसवरती पॅन ठेवून घेतलेला, 1 मोठा चमचा मी तेल टाकून घेतलेलं पॅनमध्ये। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर 1/2 चमचा जिरं आणि मोहरी दोन्ही सोबतच टाकलेली। जिरं मोहरी छान फुलल्यानंतर कांदा टाकून घेते। कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतवायचा आहे, जास्तही लाल होऊन द्यायचा नाही। थोडासा गुलाबी रंग आला की आपण त्यात पुढचं साहित्य टाकायचं। 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला कमी गॅसवरतीच हा कांदा परतवून घ्यायचा आहे। कांद्याचा रंग थोडासा बदललेला आहे, हलकासा कलर गुलाबी आलेला आहे। आता आपण टोमॅटो टाकून घेऊया आणि त्यासोबत तेजपानही टाकते। टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। 1/2 मिनिटभर आपल्याला टोमॅटो आणि कांदा परतवून घ्यायचे। त्यानंतर कढीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर टाकून घेते। कढीपत्ता तुम्ही बारीकही कापून टाकू शकता, आज मी बारीक कापलेला नाही, नाहीतर दरवेळी मी बारीक कापून घेते, म्हणजे मुलं निवडून बाजूला काढत नाही आणि कढीपत्ता खाल्ला जातो। आता आलं लसूण पेस्ट टाकून घेते इथे। तुम्ही आलं लसूण खलबत्त्यामध्ये ठेचूनसुद्धा टाकू शकता, मी इथं पेस्ट वापरलेली आहे। ठेचलेल्या आलं लसूणची चवही खूप छान लागते। 1/2 मिनिटभर आपण परत हे परतवून घ्यायचं आणि त्यानंतर घरगुतीच मसाले आपण इथं वापरणार आहोत। तर 1/2 चमचा लाल तिखट वापरते, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा किचन किंग मसाला इथं टाकलेला आहे, त्यासोबत 1/2 चमचा धने पावडर। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। करायला जास्त वेळ लागत नाही, झटपट होते आणि गरम गरम मुलांनाही आवडते, त्यामुळे टिफिनमध्ये देण्यासाठीसुद्धा मुलं आवडीने खातील आणि वेगळं काहीतरी भाजी डब्याला जाते त्यामुळे मुलंही खातात। झाकण ठेवून 1/2 मिनिटभर वाफ घेते, जेणेकरून मसाला आणि कांदा छान व्यवस्थित एकमेकांना कोट होतील। 1/2 मिनिटानंतर परत व्यवस्थित मिक्स करून घेते। आपला मसाला छान कांदा आणि टोमॅटोमध्ये मिक्स झालेला आहे। चवीनुसार मीठ टाकते। परत एकदा कांदा, टोमॅटो आणि मीठ व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मी इथं पनीर घेतलेलं आहे, ते हाताने क्रश करून घेतलेलं आहे। तुम्ही किसूनसुद्धा इथे पनीर वापरू शकता, तशीही भुर्जी खूप छान होते। मी इथे क्रश केलेलं आहे आणि व्यवस्थित आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं। ही भुर्जी पावासोबत, पोळीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागते। एकदा नक्की ट्राय करा, दिसायलाच खूप छान दिसते, त्यामुळे चवीलाही अशीच भन्नाट चवीची ही पनीर भुर्जी नक्की ट्राय करा। बघताच तोंडाला पाणी येणारी ही पनीर भुर्जी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की आजची पनीर भुर्जी तुम्हाला आवडली का। अजून तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। शेजारीच असलेलं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। व्हिडिओ फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा, म्हणजे त्यांनाही आपल्या रेसिपीचे नवीन नवीन रेसिपी ट्राय करता येतील। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। Thank you.